अजित वाडेकर यांच्या सन्मान सोहळ्यामध्ये क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरे यांनी दिग्गज क्रिकेटवीरांशी संवाद साधला. भारताचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याआधी रणजी क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघात ते काही काळ एकत्रही खेळले. त्या काळात वाडेकर फलंदाजी करून आले की गावस्कर त्यांचे पॅड्स काढायला पुढे सरसवायचे. एक फलंदाज, कर्णधार आणि मित्र म्हणून वाडेकर कसे आहेत याचे किस्से गावस्करांनी रंगवून सांगितले. मला वाटतं 100 नंतर प्रत्येक लंच टाईमला जेव्हा अजित आला परत तर त्याचे पॅड्स मी काढत होतो. मी तिकडे बाजूला विचारणार होतो तुला. यस. आणि अर्थात लोकांना वाटलं की मी थोडी चमचेगिरी करतोय. त्यावेळेला नॅचरली आमचे कॅप्टन होते आणि चमचेगिरी करणं साहजिकच होतं की तुम्हाला जरा आणखी एखादा दुसरा चान्स पाहिजे असला तर तुम्हाला नेहमी सांगायचं नाही नाही असू दे असू दे म्हणून. म्हटलं नाही तुम्ही आराम करा म्हणून आणि त्यांचे पॅड्स काढत होतो. तर त्यांनी आणि मला वाटतं दिलीप सरदेसांनी पण 100 केलं होतं त्यावेळेला. ती जी पार्टनरशिप होती ती अगदी म्हणजे आम्हाला म्हणजे जे आम्ही सुरुवात करत होतो फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये एक म्हणजे एक शिक्षण होतं. वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन गॅरी सोबतला सांगायचं की प्लीज फॉलो ऑन म्हणून ते काम माझ्यावरती सोपवलं होतं. त्यांनी त्यांच्या ड्रेसिंग रूमवरती नॉक केलं. थोडा काहीतरी तिकडे हसणं वगैरे चाललं होतं. त्यांना वाटलं की काय आता परत आपल्याला फिल्डिंगला जावं लागणार म्हणून. आणि मी जेव्हा सांगितलं त्यांना की गॅरी सोबतना की दी कॅप्टन हॅज आस्ट यू टू फॉलो ऑन अँड प्लीज बॅट अगेन म्हणून, तेव्हा एकदम शांत सगळं एकदम ड्रेसिंग रूम एकदम शांत झालं होतं. आणि तेवढंच मी बोललो आणि मी लगेच पळालो तिकडनं कारण मला जास्त तिकडे राहायचं नव्हतं. पण जास्त लोकांना माहीत नव्हतं की पहिला दिवस वॉशआउट झाल्या कारणाने आणि टॉस पण झाला नव्हता, एक बॉल पण झाला नव्हता. 4 दिवसाच्या मॅचचं फॉलो ऑनचं जे लिमिट असतं ते 150 रनचं असतं. 5 दिवसा मॅचेसमध्ये 200 रनचं होतं ते बरोबर अजितला माहिती होतं आणि ते त्यांनी सांगितलं का. हा जो मला वाटतं त्या सिरीजचा एक पहिला सायकोलॉजिकल जो घाव म्हणतो ना तो हा होता. माझं नशीब एवढं आहे की अजित नाही माझ्या वरच्या फ्लोअरवर राहतो, नाहीतर लिफ्ट वगैरे बंद करायचा त्याला पण जाणार. अजितचा नेहमीच आहे हक्का, अरे आय एम दी ओनली वन ऑन टॉप ऑफ सनी, एव्हरीबडी इज बिलो सनी बट आय एम दी ओनली वन. जी लीडरशिप क्वालिटी अजितकडे होती ती रेकग्नाइज, त्याला जेवढं रेकग्निशन द्यायला पाहिजे तेवढं त्याला मिळालं नाही. हे लकी कॅप्टन, लकी कॅप्टन जो एक त्यांना एक हे केला आहे. लकी कॅप्टन म्हणजे काय, बॉलिंग चेंजेस काय लकनी होत नाहीत, बॅटिंग ऑर्डर काय लकनी होत नाही, किंवा फील्ड प्लेसिंग काय असते ती काय लकनी होत नाही. त्याला तुम्हाला काहीतरी क्रिकेटचं काहीतरी नॉलेज पाहिजे, क्रिकेटची टॅक्टिकल अक्युमेंट पाहिजे. अजितकडे एक जी लीडरशिप क्वालिटी होती की सगळ्यांना एकत्र करून त्यांचा सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचे व्ह्यूज घेऊन मग जे आपलं डिसिशन घ्यायचं ते होतं. म्हणजे आपण काय काळ लीडरशिप बाय कन्सेन्सस पण बोलतो, पण इव्हेंच्युअली जो निर्णय घेणार आणि ज्याच्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार तो फक्त अजितच होता. आता एकनाथ आणि मी आम्ही नेहमी बळीजे बकत असायचो अजित कॅप्टन होता तेव्हा. दोघांपैकी एकाला तो नेहमी म्हणजे आमची टीम मीटिंग समजा 7 किंवा 7:30ची टीम मीटिंग ठरली की 7:01-2 असताना बघितलं की दोन चार प्लेयर्स आले नाही आहेत की एक वेळेला एकनाथ दुसऱ्या वेळेला मी आम्हा दोघांना पाठवायचा, अरे जाऊन बघ कुठे आहेत म्हणून. आणि मग आम्ही कोणते जे लेट कमर्स होते त्यांना शोधून त्यांच्याबरोबर आलो का आम्हाला फायरिंग. काय सनी किती वाजता मीटिंग होती तुम्ही किती, अरे अरे पण आम्ही तुझ्या बरोबर आधी तुझ्या रूममध्ये होतो, तूच सांगितलं म्हणून बाहेर गेलो, मग आम्ही लेट कसे झालो. नंतर आम्हाला सांगायचं नाही अरे आम्ही तुला बोललो ना म्हणजे बाकीच्यांना मेसेज जातो, मी तुला आम्ही मी माझ्याच मुलांना बोलू शकतो ना मुंबईच्या मुलांना म्हणून मी तुम्हाला बोलतोय एकनाथला. आणि पण ही जी एक म्हणजे लीडरशिपची एक म्हणजे स्टाईल होती ना ती पण एक म्हणजे निराळी स्टाईल होती.
रिफ्लेक्सेस म्हणजे एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी. त्यांनी एक कलकत्त्याला कॅच पकडला होता बिशन सिंग बेदीच्या बॉलिंगवर, अंडरवूडचा. त्याच्या अगोदर म्हणजे मी जेव्हा खेळलो नव्हतो, पण त्यांनी इयन चॅपलला 99 वरती आउट केला होता. ते दोन्ही कॅचेस म्हणजे अजित स्लिपमध्ये थोडा डावरा होता म्हणून थोडा वाईट जास्त राहायचा, आणि मग विकेट किपर आणि स्लिपमध्ये काही काही वेळा जे थिन स्निक्स जायचे ते डाईव्ह मारून तो पकडू शकत होता. स्वभाव म्हणजे एवढा म्हणजे शांत स्वभाव, म्हणजे मी कधीच त्यांना म्हणजे चिडलेला कधीच बघितलं नाही की कुठे ही हॅज लॉस्ट हिज टेम्पर, म्हणजे फील्डवरती किंवा ऑफ द फील्ड. माझा कधीच असा अनुभव नाही की त्यांनी कोणाशी म्हणजे अगदी हार्श वर्ड असे यूज केलेले आहेत म्हणून. आणि आपण वी गो थ्रू लाईफ, कुठे ना कुठेतरी आपल्याला काही ना काहीतरी टेन्शन येतं, काय असतं, आणि त्याच्यामध्ये आपण समटाईम्स आपण स्नॅप करतो आणि नंतर आपण रिग्रेट करतो की अरे आपण असं करायला नको होतो म्हणून. पण माझ्या आठवणीत कधीच नाही असं नाही आलं की अजित हॅज लॉस्ट हिज कूल म्हणून. म्हणजे किती महेंद्रसिंग धोनीवर इन्फ्लुएन्स झाला माहिती नाही, पण महेंद्रसिंग धोनीला आपण कॅप्टन कूल बोलतो ना, पण त्याच्या अगोदर द ओरिजिनल कॅप्टन कूल वॉज अजित वाडेकर.